मच्छीमार आणि त्याची बायको. मच्छीमार आणि त्याची बायको एका मोठ्या समुद्राकाठच्या कड्यावर राहायचे. दररोज मच्छीमार समुद्रात जाऊन व्यवसाय म्हणून मासे पकडायचा. त्याच्या शांत आयुष्याबद्दल त्याला आनंद वाटायचा, पण त्याला हेही माहित होतं की त्याची बायको आनंदी नव्हती. ती सदैव रागावलेलीच असायची. या खानेड्या झोपडीकडे पहा, इथल्या वासाने मी आजारी पडते. मी दिवस रात्र याची स्वच्छता करत असते, पण काहीच फरक पडत नाही. मच्छीमाराचं त्याच्या बायकोवर खूप प्रेम होतं, पण तिच्या तक्रारी काही केल्या थांबत नव्हत्या. एका चांगल्या दिवशी जेव्हा त्याने दोन मासे पकडले, तेव्हा बायको म्हणाली की तीन का नाही पकडले. तो तिच्यासाठी आंबे घेऊन आला की तिला चिकू हवे असायचे. तिला खुश करण्यासाठी तो काहीच करू शकत नव्हता. अगं प्रिये, तुला खुश करण्यासाठी मी काय करू शकतो? मला या घाणेड्या झोपडीतून बाहेर काढा, मी खुश होईन. एके दिवशी मच्छीमार मासे पकडण्यासाठी गेला. पाणी शांत आणि निळ होत. तो खोल समुद्रात गळ टाकून बसला. काही तास निघून गेले आणि तो कंटाळला. मला वाटतं आज फळ खाऊनच राहावं लागणार आहे. काहीतरी जाणवत आहे. मच्छीमाराने आपला गळ घट्ट धरला आणि तो ओढू लागला. बापरे, ही खूप जड आहे. कदाचित मोठा मासा असावा. गळ बाहेर आला आणि पाहतो तो काय, त्याला फ्लाउंडर मासा लागलेला होता. तो मासा रंगी आणि चमकदार होता. फ्लाउंडर मासा, पण हा एवढा जड कसा काय? कदाचित याने जास्त खाल्लं असेल. नाही मच्छीमारा, मी इतर माशाहून जड आहे याचं कारण ते नाही. काय, तू आता माझ्याशी बोललास? हे कसं शक्य आहे? तुला माझं नाव कसं माहीत? मला तुझ्याबद्दल खूप काही माहिती आहे. मी साधारण मासा नाहीये, मी जादूचा मासा आहे. मला जाऊ दे. तसही माझी चव तुला चांगली नाही लागणार. कृपा करून मला मारू नको. ओ, तू काहीच बोलू नकोस. मी निश्चितच बोलक्या माशाला मारणार नाही. तू जाऊ शकतोस. आभारी आहे. मच्छीमार आपल्या बायकोला फ्लाउंडर माशाबद्दल सांगण्यासाठी उत्सुक होता. तो घाईने घराकडे निघाला, पण हे विसरला की आज त्याच्याकडे बायकोला देण्यासाठी मासे नाहीये. प्रिये, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, लवकर ये. काय, मासे मिळाले नाहीत? अगं नाही, मी एक फ्लाउंडर मासा पकडला होता, पण तो बोलला. त्याने मला सांगितलं की तो जादुई राजकुमार आहे. काय, मग काय झालं? मी त्याला जाऊ दिलं. आता तो समुद्रात आहे. तुम्ही जादुई माशाला पकडलं आणि त्याला तसंच सोडून दिलं? तुम्ही असं का केलं? आपण गरीब आणि भूखेले आहोत. आपण या घाणेड्या झोपडीत राहतो. तुम्ही त्याच्याकडून कमीत कमी एक चांगलं घर तरी मागायचं. तू मला घर कसं देऊ शकला असता? तो हे नाही करू शकत. आपल्याकडे जे आहे त्यात आपण समाधानी असलं पाहिजे. मी मात्र मोठ्या घरात राहिल्यावरच समाधानी होईन. तुम्ही म्हणाला नाहीत का की तो जादुई राजकुमार होता? तुम्ही त्याला जीवनदान दिलं. त्याने एवढं तरी तुमच्यासाठी करायला हवं होतं. परत जा आणि त्याच्याकडून घर मागा. मच्छीमार गोंधळला, पण तो परत समुद्राकडे गेला. त्याला आश्चर्य वाटलं, कारण पाणी थोडस हिरवट पिवळं झालं होत. जादूच्या माशा, तुला माझा आवाज ऐकू येतोय का? लगेचच तो फ्लाउंडर मासा पाण्याच्या वर आला. जणू काही तो मच्छीमाराच्या परत येण्याची वाटच पाहत होता. माझी बायको आनंदी नाहीये. काय हवंय तिला? तिला घर हवं आहे. परत जा, तिला घर मिळालेलं आहे. मच्छीमार परत गेला आणि पाहतो तो काय, त्याची बायको एका सुंदर घराच्या लाकडी दरवाजा समोर उभी होती. घर खूप सुंदर आणि स्वच्छ होत. त्यात सामान आणि शेकोटीची जागाही होती. प्रिया, बघा हे घर किती मोठं आणि स्वच्छ आहे. ओ, आणि आपल्याकडे शेकोटीची जागाही आहे. हे खूप सुंदर आहे, हो ना? आता तू खुश आहेस ना? इथे आपण कायमचे राहू शकतो. कायम? त्याचा विचार नंतर करू. चला आता जेवून झोपूया. त्या रात्री बायकोला नीट झोप आली नाही. ती विचार करत राहिली की तिला कशामुळे आनंद होईल.
सकाळी ती जेवणाच्या टेबलाजवळ आपल्या नवऱ्याची वाट पाहत बसली होती. सुप्रभात नवरे बुआ, ऐका ना, हे घर आपल्यासाठी छोट आहे. मला महाल हवाय आणि मला राणी व्हायचंय. त्या फ्लाउंडर कडे जा आणि आपल्यासाठी महाल मागा. काय, तुला राणी का व्हायचं आहे? एवढं आपल्यासाठी पुरेसं आहे. ते मला ठरवू दे. फ्लाउंडर कडे जा आणि मला राणी बनवा. मच्छीमार द्विधा मनस्थितीतच समुद्राकडे गेला. आज पाणी जांभळं होतं आणि वारं वाहत होतं. जादूच्या माशा, तुला माझा आवाज ऐकू येतोय का? माझी बायको आनंदी नाहीये. काय हवंय तिला? तिला महाल हवाय आणि तिला राणी बनायचं आहे. परत जा, तिला ते मिळालेलं आहे. जेव्हा मच्छीमार परत आला, त्याने पाहिलं की घर गायब झालंय आणि त्या जागी मोठा महाल उभा होता, ज्याला पितळेचे दरवाजे होते आणि या महालात अनेक नोकर चाकरही होते. त्याने पाहिलं त्याची बायको सिंहासनावर बसलीय आणि तिच्या डोक्यावर मुकुट आहे. तू आता राणी झालीस. हो, मी राणी आहे. फारच छान, नाही का? आता तू खुश आहेस ना? नाही, राणी होणं तेवढंस पुरेस नाही. मला साम्राज्ञी व्हायचं आहे. काय, मला माहित आहे तू काय विचार करतेस. फ्लाउंडर तुला साम्राज्ञी बनवू शकत नाही, ते अशक्य आहे. तुम्हाला ती माहिती नाहीये. त्या माशाकडे जा आणि मला साम्राज्ञी बनवा. मच्छीमार वैतागून समुद्राकडे गेला. त्याने समुद्राच्या तपकिरी पाण्याकडे पाहिलं आणि त्याला आश्चर्य वाटलं. हे कशामुळे घडलं असावं? जादूच्या भाषा, तुला माझा आवाज ऐकू येतोय का? माझी बायको आनंदी नाहीये. काय हवंय तिला? तिला साम्राज्ञी बनायचं आहे. परत जा, ती साम्राज्ञी झालेली आहे. मच्छीमार घराकडे हाच विचार करत परत आला की आता तरी माझी बायको खुश झाली असेल का. जसा तो महालाजवळ पोहोचला, त्याने पाहिलं की महालाचे दरवाजे आता सोन्याचे झाले आहेत आणि महाल आणखी मोठा झालेला आहे. आज त्याची बायको सोन्याच्या सिंहासनावर बसलेली होती. सगळे मंत्री आणि राजे तिच्या सिंहासनासमोर उभे होते. त्याने पाहिलं की तिच्या हातात एक रत्नजडित राजचिन्ह होतं आणि दुसऱ्या हातात राजदंड होता. प्रिये, तू तर खरंच आता साम्राज्ञी झालीस. हो, मी झाले. मी म्हणाले होते ना की तो मासा हे करू शकतो म्हणून. हो, खरं आहे. आता तू खुश आहेस ना? मला माहित नाही, ते नंतर बघू. आता रात्र झालीये, आता आपण झोपायला हवं. आपल्या बायकोने आणखी काही इच्छा व्यक्त केली तर काय करायचं या विचाराने मच्छीमार घाबरला होता. पण दिवसभराच्या धावपळीने दमला होता, त्यामुळे आडवा पडताच त्याला झोप लागली. पण त्याच्या बायकोला मात्र काही केल्या झोप येत नव्हती. ती विचार करत होती की आणखी कशामुळे तिला आनंद होईल. एक आठवडा गेला. रोज रात्री मच्छीमार प्रार्थना करायचा की त्याच्या बायकोला आनंद मिळावा. पण प्रत्येक रात्री त्याची बायको उठून चंद्र आणि तारे पाहत राहायची. अखेरीस एके रात्री तिला कंटाळा आला आणि तिला वाटलं की आराम करावा. पण काय, ही तर सकाळ झाली. सूर्याची उगवण्याची हिम्मत कशी झाली? त्याला माहित नाही मी एक आठवडा झाला झोपली नाही. नवरे बुआ, उठा. मला सूर्य आणि चंद्राला नियंत्रणाखाली ठेवायचंय. त्यांनी माझ्या परवानगी शिवाय हलता कामा नये. मला सर्व शक्तिमान बनायचंय. एक गुड. काय, कृपा कर आणि थांबव सगळं. मी आपल्या दोघांचे जीव संकटात नाही टाकू शकत. आपण संकटात नाही सापडणार. मी आपल्या दोघांचे जीव जिंकेन. आपल्याला कुणीही हात लावू शकणार नाही. त्या माशाकडे जा आणि मला सर्व शक्तिमान बनवा. नाही प्रिये, तुला माहित नाहीये की तू काय इच्छा मागतेस. मला हे सहन होत नाहीये. जर तुम्ही आता गेला नाही तर मी नाराज होईन. खूप नाराज.
मच्छीमाराला आपल्या बायकोला आनंदी पाहायचं होतं, पण त्याला हेही माहित होतं की हे चुकीचं आहे. बाहेर समुद्राजवळ आभाळ जमलं होतं आणि वारं जोरात कधी संपणार हे चुकीचं आहे. आज पाणी काळपट दिसतंय, मला खूप भीती वाटतेय. जादूच्या माशा, तुला माझा आवाज ऐकू येतोय का? माशा, माझी बायको अजूनही आनंदी नाहीये. आता तिला काय हवंय? तिला आता व्हायचं आहे सर्व शक्तिमान, एक एक गुड. परत जा, ती सर्व शक्तिमान झालेली आहे. मच्छीमार धावतच परत आला. मला माहित नाही की आता माझ्या बायकोने काय केलेलं असेल. मला घरी पोहोचलं पाहिजे. बापरे, हे काय? मच्छीमाराला जाणीव झाली की त्याची बायको निघून गेली. ती कुठेच सापडत नव्हती. त्याने तिला खूप शोधलं. तो परत समुद्राकडे धावत आला. आता पाणी स्वच्छ आणि शांत होत, आभाळ नाहीस झालं होत आणि सूर्य छान चमकत होता. जादूच्या माशा, जादूच्या माशा, तुला माझा आवाज ऐकू येतोय का? कृपा करून परत ये. तू माझ्या बायकोला काय केलंस? मी तिची इच्छा पूर्ण केली. तिला सर्व शक्तिमान व्हायचं होत, एक गुड. आता ती तेच आहे. आजपर्यंत कोणीही सर्व शक्तिमानाला पाहिलं नाही. आता तीही सर्वांसाठी एक गुड आहे. नाही, कृपा करून मला माझी बायको परत दे. मी एकदा पूर्ण केलेली इच्छा परत नाही घेऊ शकत. मला माहित आहे, आतापर्यंत मी फक्त माझ्या बायकोसाठी मागितले. तिच्या इच्छा पूर्ण केली आहेस, पण मी तुझा जीव वाचवला होता. आता तू माझी एक इच्छा पूर्ण कर. बरोबर आहे तुझं. काय इच्छा आहे तुझी? मच्छीमाराने खोल श्वास घेतला. माझी इच्छा आहे की माझी बायको आनंदात राहावी. परत जा मित्रा, तिला आनंदी राहण्यासाठी जे हवं आहे ते तिला मिळालेलं आहे. मच्छीमार घाईघाईत घरी परत गेला आणि तो आश्चर्यचकित झाला. त्याने पाहिलं त्याची बायको एका छोट्याशा झोपडी पुढे उभी आहे, पण त्या झोपडीचा घाणेरडा वास येत नाही. तो त्याच्या बायकोकडे धावत गेला. ओ, तू परत आलीस, तू परत आलीस. हो प्रिया, मला जाणीव झालीये की महाल आणि सिंहासन आनंद खरेदी करू शकत नाही. चला आपण घरी जाऊ. आणि त्या दिवसानंतर मच्छीमार आणि त्याची बायको कधीही उपाशी राहिले नाहीत. त्याच्या बायकोला जाणीव झाली की आनंद हा साध्या साध्या गोष्टीतच असतो आणि त्यानंतर ते आनंदाने नांदू लागले.